घर आयो साजन। वेलची आवडते ना तुला, म्हणून घातली। लक्षात आहे तुझ्या, आधी 20 वर्ष करत होतो। तुला इनोव्हेशन साठी याही वर्षी प्राइज मिळालं, माहित नव्हतं मला। अवॉर्ड मिळवण्यासाठी मी काहीच करत नाही, माहितीये तुला। मला जे आवडतं तेच, आणि आवडतं म्हणून करतो मी। आता लोकांनाही आवडायला लागले आणि सरकारलाही। यात काही पेपर्स आहेत, पेन्सिलने खुणा केल्यात, तिथे सह्या कर। वाचणार नाही से माहितीच आहे मला। म्हणजे तू फायनल केलेस तर की आपण लोणावळ्याची प्रॉपर्टी विकायची। 50वी अॅनिव्हर्सरी तिथे साजरी करायची असं ठरलं होतं, ही प्रॉपर्टी विकत घेतली तेव्हा। अर्थात तू ठरवशील ते सगळं फायनलच असतं। सगळ्याच गोष्टी ठरवल्याप्रमाणे होतातच असं नाही ना। अगदी मी ठरवलं तरी तुला वेळ आहे का अजून थोडा? आलीच आहेस तर फुललेला मोगरा बघून जा। वेळ आहे, काढावा लागला। आदीचा फोन येतोय सारखा। येस, आदीला दिवाळी एकत्र साजरी करायची, न्यूयॉर्कलाच या असं मागेच लागलाय। हो, पण तुला कसं शक्य होणार? तुझा तर फुलांचा अगदी पीक सीझन असेल ना तेव्हा। सगळे निर्णय स्वतःच घ्यायची तुझी सवय अजून तशीच आहे। असो, तुलाही तर तुझे दिवाळी पहाटचे कार्यक्रम असतील ना। मी आदीला एक ऑप्शन सुचवलाय। दिवाळीच्या ऐवजी आम्ही ख्रिसमसला येऊ, म्हणजे आपल्या दोघांनाही सोयीचं होईल। अरे वा, तू आणि ऑप्शन, तू सांगायचं आम्ही ऐकायचं अशी सवय आहे आम्हाला। तो भूतकाळ झाला नाही का अनिकेत? वर्तमान काळ असता तर आज आपण इथे नसतो, आपण पुण्यातले आपल्या घरी असतो। 10 वर्षापूर्वी अचानक चांगली चाललेली नोकरी सोडून फार्मिंग करण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा कुठे माझं ऐकलं होतंस? आदीनी इंजिनिअरिंग झाल्यावर अमेरिकेला जाऊन नोकरी करायचा निर्णय घेतला, तेव्हा कुठे माझं ऐकलं होतं? करिअरच्या पीकला होतास तू, आत्तापर्यंत कुठल्या कुठे पोचला असतास? पण नाही, अचानक ठरवलं आता मला फ्लोरिकल्चर करायचं, इथे येऊन पानशेतला राहिलास, तेव्हा कुठे माझं ऐकलं होतंस? एवढ्या कष्टाने मिळवलेला पैसा अक्षरशः मातीत घातला। अचानक नाही, पॅशन फील्ड आहे माझं हे।
मी आधी सांगितलं होतं तुला, चांगली 20 वर्ष नोकरी केली, तुझं माझं म्हातारपण, आधीचं शिक्षण, बँक बॅलन्स सगळ्याची व्यवस्था केली आणि मगच नोकरी सोडली. इथे येऊन हे असं छान नंदनवन फुलवलं, उगाच नाही मला अवॉर्ड मिळालेत. तुला सांगितलं मी, आपण आपण निसर्गाच्या सान्निध्यात हेल्दी लाईफ जगू. किती समजावलं मी तुला, पण नाही, तुला तुझे गाण्याचे क्लासेस बंद करायचे नव्हते, गाण्याचे कार्यक्रम मिस करायचे नव्हते. ऑफकोर्स, कारण ते माझं पॅशन होतं. हो, माहितीये मला, तू आजपर्यंत तेच करत आली जे तुला आवडत होत, आणि आम्ही कोणी अडवलंही नाही तुला. पण तू मात्र आधीला अमेरिकेला जाण्यापासून अडवलंस. शेवटी मला माझा वेटो वापरून त्याला तिथे पाठवावं लागलं. आधी आपला एकुलता एक मुलगा आहे, इथे एवढं सगळं चांगलं असताना हे सगळं सोडून अमेरिकेत जाऊन नोकरी कशासाठी करायची? तरी तो गेलाच, कारण ते त्याचं पॅशन होतं. असो, सलाह आता निघायला हवं मला. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून लवकर पाठव, म्हणजे तू लक्ष घालणार नाहीसच, माझं मलाच केलं पाहिजे म्हणून. डिसेंबरमध्ये अमेरिकेला जायच्या आधी सह्या करून सगळं लॉक केलं जाईल. येस मॅडम, तू ठरवल्याप्रमाणे सगळं होईल. एक सांगू, पूर्वीप्रमाणे सगळा प्लॅन कॅन्सल न करता, आधीच्या मनाचा विचार करून, माझ्या सीझनचा विचार करून, दिवाळीऐवजी क्रिसमसला भेटण्याचा जो तू एक ऑप्शन शोधलायस, त्यासाठी तुझं खरंच खूप कौतुक आहे. आणखी एक, लोणावळ्याच्या घराच्या पेपर्सवर साईन करायला खरं तर जीवावर आलं होतं, पण आता माझी खात्री आहे की लोणावळ्याचं घर जरी नसलं तरी आपण आपली 50वी ॲनिव्हर्सरी नक्की साजरी करणार, आणि तेव्हा सुद्धा तू असाच काहीतरी छानसा ऑप्शन शोधून काढशील. मंगल गाओ, मंगल गाओ, चौक पुराओ, मंगल गाओ, चौक पुराओ, प्रेम पिया हम पाए, प्रेम पिया हम पाए, साजन 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 मोरे घर आए, साजन मोरे